पप्या एक फोटो काढ आणि त्याच्याखाली लिव शेतकरी सगळ्याचा बाप आहे अशा आशयाचा तो व्हिडिओ व्हायरल झाला. प्रचंड धुमाकूळ त्यांना सोशल मीडियावरती घातलं. एवढंच नाही तर ट्रेंड आला होता. हा सुचला कसं काय होता, कसं काय आलं होतं तर इंस्टाग्राम पाहत असताना, इंस्टाग्राम चालत असताना अय पप्या फोटो काढ, अय पप्या फोटो काढ आणि त्याच्याखालीली मॅटर क्लोज अशा पद्धतीचा एक व्हिडिओ व्हायरल होत होता. त्याच ट्रेंडवर काहीतरी बनवायचं, त्याच्यावर काहीतरी करायचं हे मनात फिक्स झालं होतं. आणि जेव्हा शूटला बाहेर इकडं गेलो त्यावेळेला ते डोक्यासारखं फिरत होतं की अरे याच्यावर काहीतरी व्हिडिओ आपल्याला करायचा की शेतकऱ्यासाठी करायचा, हे पप्या व्हिडिओ काढ किंवा फोटो काढ असा जो ट्रेंड होता त्याच्यावर. आणि बराच विचार काय काय करत होतो की काय करता येऊ शकतं, काय केलं पाहिजे या विषयावर आणि कसं काय शेतकऱ्याला हा विषय जोडता येऊ शकतो बाबा. हा तर ट्रेंड होता. कारण काय झालं ते इंस्टाग्रामचे करत असताना चार पाच व्हिडिओ मला तसे दिसले की अय पप्या फोटो काढ आणि त्याच्याखाली लिही की मॅटर क्लोज. तर असाच मुळात तो मेन ट्रेंड असाच होता की मॅटर क्लोज असं त्याच्याखाली लिहून टाकवं. आणि त्याच्यावर मी विचार करत होतो की ह्याला शेतीशी कसं जोडता येईल किंवा शेतकऱ्यासाठी. आता मी तर प्रत्येक व्हिडिओमध्ये शेती, शेतकरी, माती याच्यावरच बोलतो. मला वाटतं कदाचित एखादा क्वचित व्हिडिओ असेल माझा की जे जो शेती या विषयाशी रिलेटेड नाही किंवा वेगळा विषय कोणता तरी त्याच्यात घेतला आहे, कुठंतरी एखादा विषय असेल. पण बहुतांश मी व्हिडिओ करत असताना, अपलोड करत असताना शेती, शेतकरी आणि शेतकऱ्याची पोरं यालाच टार्गेट करत असतो, याच सगळ्या गोष्टीवरती बोलत असतो. आणि त्याच्यामुळं हा ट्रेंड मला जशा तसा न घेता मला शेतीशी जोडायचा होता, शेतीशी रिलेट करायचा होता. बराच विचार काय काय करत होतो हे सगळं करत असताना सोबत एक मित्र होता नितीन, मी बरेच वाक्य जोडलेसुद्धा होते. अय पप्या फोटो काढ आणि त्याच्याखाली ली शेतकरी जगाचा पोशिंदा आहे, शेतकरी अमुक आहे, शेतकरी तमुक आहे, असं बरंच काय काय जोडलं होतं. मग हे सगळं जोडत असताना मला नितीननमध्येच सांगितलं की बाबा तिथं असं ली की बाबा पप्या एक फोटो काढून त्याच्याखाली ली शेतकरी सगळ्याचा बाप आहे. हे त्यानंच दिलेलं मला वाटतं वाक्य होतं, नितीननं, माझा मित्र आहे, तर त्यानं दिलेलं हे वाक्य होतं की शेतकरी सगळ्याचा बाप आहे. पण हे शूट करत असताना मला कुठंतरी अनकम्फर्टेबल वाटलं की अरे हे थोडंसं आपण लईच हे बोलतो आहे, कोणाला तरी लागेल, कोणाला तरी त्रास होईल बाबा, कोणीतरी म्हणा अरे बाप काय असं तसं, म्हणजे थोडंसं कोणाला तरी लागणाऱ्या लाईन होत्या की शेतकरी सगळ्याचा बाप आहे असं कसं काय म्हणायला लागला तू, किंवा ते थोडंसं डायरेक्ट हे होऊन जातं बाबा, दुखून जातं कुणीतरी, कोणाला राग येऊ शकतो या वाक्याचा असं मला वाटत होतं. आणि म्हणून माझ्या मनात होतं की अरे हे टाकावं का शेतकरी जगाचा पोशिंदा असं टाकावं का नेमकी कोणती लाईन टाकावं. शेवटी कन्फर्म झालं आणि म्हणलं जाऊ द्या, जे होईल ते होईल. त्याचा काय अर्थ वेगळा नव्हता, वाईट अर्थ नव्हता. शेतकऱ्याला ऊर्जा द्यावं, सकारात्मक ऊर्जा त्याला देता यावी याच्यासाठीच हे वाक्य टाकलं होतं किंवा शेतकरी सगळ्याचा बाप आहे. याच्यातनं कोणाला हिनवायचं नाही किंवा कोणाला त्रास द्यायचा होता किंवा कोणाला रागही आणायचा होता असला काही आपला उद्देश नव्हता. फक्त मूळ उद्देश होता की चला बाबा शेतकऱ्याला ऊर्जा भेटल असा जर व्हिडिओ आपण तयार केला. तर तयार झाला व्हिडिओ, तो व्हिडिओ होता की पप्या एक फोटो काढा आणि त्याच्याखाली लिव. आता लिव हे मला वाटतं पहिल्या वाक्यात ली असं काहीतरी होतं पहिल्या ट्रेंडमध्ये, पण मी लिव टाकलं होतं की ग्रामीण भागातली ती भाषा होती. त्याच्याखाली लिव की शेतकरी सगळ्याचा बाप आहे. आणि मग तो व्हिडिओ टाकला आहे शेवटी, गाणं वगैरे एडिट करून प्रचंड धुमाकूळ त्या व्हिडिओनं घातला, व्हायरल झाला. बऱ्याच मोठमोठ्या स्टारनं याच्यावर व्हिडिओसुद्धा बनवलेत या आवाजावरती. आणि बरेच दिवस मार्केट जाम करून टाकलं होतं शेतकरी सगळ्याचा बाप या ट्रेंडनं, म्हणजे मॅटर क्लोजचा मॅटरच क्लोज झाला होता. पण हे सगळं जरी असलं तरी या व्हिडिओचा उद्देश मूळ होता की चला शेतकरी वर्गाला, शेतकऱ्याच्या पोरांना ऊर्जा भेटावी हा उद्देश होता. आणि तुम्ही सगळ्यांना भरभरून या व्हिडिओला प्रेम दिलं त्याच्यामुळं हा व्हिडिओ व्हायरल झाला असं मी म्हणेल. तुमचं सगळ्यांचं श्रेय आहे. शेवटी व्हिडिओ जे चालू असतात ते सकारात्मक ऊर्जा द्यावी, मोटिवेशन करावं, काहीतरी ऊर्जा बळ भेटावं शेतकऱ्याच्या पोरांना, हाच उद्देश त्याच्या पाठीमागं असतो. मी बाकी काही त्याच्यामागं उद्देश ठेवत नाही. आणि माझं मत एवढं आहे की माझ्या एका व्हिडिओनं म्हणजे एखादा जर सुधारला तरी ठीक आहे, पण कोणी बिघडत तर नाही ना, आणि याचा कायम अभिमान वाटतो, किंवा कोणी चुकीच्या वळणावर जात नाही ना एवढी मी कायम काळजी घेत असतो. तर तुमच्या सगळ्यांचं भरभरून प्रेम मिळालं त्याबद्दल भरपूर धन्यवाद. असंच सहकार्य प्रेम राहू द्या. आणि हा पप्या नेमका कसा वाटला नक्की कमेंट करून आम्हाला कळवायला विसरू नका. भेटत राहूया. जय जवान, जय किसान, जय हिंद. पप्या एक फोटो काढ आणि त्याच्या खाली लिव शेतकरी सगळ्याचा बाप आहे.